की जो आचार संहिता होती है कि जो वोटिंग मशीन है उस पे सील कैसे लगना है, सील आखिर में कैसे होना है, ऑब्जेक्शन अगर लेना है तो क्या करना होता है, ऐसी जो हम 12 बातें बताते हैं वो बताने के लिए मैं पहुंच जाता हूँ। सामने वाला जो पार्टी हमारे मित्र पक्ष है, इधर अपा ठाकुर जी है या क्षितिज है, उनके कार्यकर्ताओं को लगा के हम पैसे बांट रहे हैं, तो चुनाव आयोग उसकी इंक्वायरी करे, पुलिस इंक्वायरी करे, सीसीटीवी फुटेज ले ले, तो उसमें वास्तव जो है, मान मैं तो 40 साल से पार्टी में हूँ, अपा ठाकुर मुझे जानते हैं, क्षितिज मुझे जानते हैं, सब पार्टी जानती है, तो जो वास्तव है वो सबको पता है, और फिर भी चुनाव आयोग ने निष्पक्ष इंक्वायरी करनी चाहिए, ऐसा मेरा भी आग्रह। चलो हाँ बस ओके हाँ वो कहाँ पीछे लोग आज नालासोपारा मध्ये वाड्यावर परतत असताना कार्यकर्त्यांची बैठक होती, त्यामध्ये मतदानाच्या दिवशीच्या आचारसंहितेचे नियम काय आहेत ते सांगण्यासाठी मी इथे आलो होतो, आणि आमच्या समोरच्या मित्रपक्षांचा असा समज झाला की मी पैसे वाटतो, तर मी म्हटलं सगळं चेक करा, काहीच करायला हरकत नाही, तर अप्पा इथे ठाकूरजी असतील, क्षितिजी असतील, ते आले, त्यांची आमची चर्चा चालू आहे, त्यामुळे जर पैसे वाटप होत असेल तर त्याची चौकशी निवडणूक आयोग, पोलीस, सीसीटीव्ही फुटेज सगळं आहे, पण निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी तर यंत्रणा जी असते त्याच्यावर सही कशी करायची, ऑब्जेक्शन घ्यायचं तर कसं घ्यायचं, अशा गोष्टी सांगण्याचं त्या बैठकीमध्ये पोहोचलो। महाराष्ट्र में विधानसभा में ठाणे जिल्हा तर स्वतः विनोद तावडे यांनी समोर येऊन ही बाब सांगितली आहे की त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना उद्याच्या मतदानाच्या संदर्भातलं मार्गदर्शन करण्यासाठी आपण गेलो होतो, पण गैरसमज निर्माण झाला की आपण तिथं पैसे वाटप करण्यासाठी आलेलो आहोत, त्यामुळे त्यांनी खुलं आव्हान दिलं आहे, सीसीटीव्ही चेक करा, सगळ्या गोष्टी चेक करा आणि निष्पक्षपणे या सगळ्याची चौकशी करून कारवाई करा असं त्यांनी म्हटलेलं आहे। आणि एक प्रकारे आता त्यांची बाजू, विनोद तावडे यांची बाजू या निमित्तानं समोर आलेली आहे। हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं त्याचा सीसीटीव्ही पोलिसांनी तपासलं पाहिजे, सीसीटीव्हीच्या माध्यमातून पैसे वाटप झालं की नाही याची खातरजमा केली पाहिजे, अशा प्रकारचं त्यांनी आव्हान दिलेलं आहे।